आज आदरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना एक आनंदाचा दिवस असतो। त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण साजरा करत होतो आणि आज देखील अनेक ठिकाणी त्यांच्या या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत। अनेक आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील, अनेक समाजाभिमुख उपक्रम या ठिकाणी आज सुरू होत आहेत आणि आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात देखील आदरणीय बाळासाहेबांचं तैलचित्र देखील आम्ही लावणार आहोत। अध्यक्ष महोदयांना आम्ही धन्यवाद देतो, त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि ज्यांचं योगदान देशात नाही तर आपल्या राज्यात नाही तर देशभरामध्ये जगभरामध्ये त्यांची कीर्ती बाळासाहेबांची पसरली अशा या व्यक्तिमत्वाचं तैलचित्राचं अनावरण देखील होणार आहे आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्यामुळे बाळासाहेबांच्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते आज मोठ्या मोठ्या पदांची जबाबदारी स्वीकारलेली आहे। माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्याच मुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे। मी आदरणीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो। सर, तुमच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांचं योगदान किती आणि काही आठवणी आहेत का ज्या तुम्ही? आता सगळं योगदान त्यांचंच आहे, एकही क्षण असं जात नाही की त्यांची आठवण होत नाही, कारण त्यांनी जे काही जो काही आदर्श डोळ्यासमोर आदर्श ठेवला आहे, त्यांनी जे काही त्यांची शिकवण आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, 80% समाजकारण 20% राजकारण हा त्यांचा मूलमंत्र आहे आणि तो घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांचे विचार पुढे आम्ही नेण्याचं काम करतो आहे आणि म्हणून त्यांच्या विचारांवर आधारितच हे आमचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आम्ही बाळासाहेबांच्या विचारावरच स्थापन केलेलं आहे आणि म्हणून थोड्या थोडक्याच कालावधीमध्ये अनेक जनतेच्या हिताचे लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेले आहे। हे केवळ आणि केवळ आदरणीय बाळासाहेबांच्या शिकवणीमुळे आणि त्यांच्या आदर्शामुळे।